नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम स्वागत आहे आपलं आपल्या माझा अन्नदाता या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे जे शेत तुम्हाला दिसत आहे अत्यंत सुंदर असं हे शेत आता बनलेलं आहे आणि ज्या प्रकारे या शेतामधील सोयाबीन आहे ते खूप सुंदररित्या या भागामध्ये दिसत आहे या सोयाबीनचं जे जवळपास वय आहे तीस दिवसाचं आतापर्यंत आहे आणि याचा जो मधामधील सरी आहे सावा आहे जे आपापल्या भागात लोक म्हणतात ते जवळपास चोवीस बोटांचा आहे म्हणजे चोवीस बोटं त्यामधील अंतर आहे तर मित्रांनो हा जो सोयाबीनचा पेरा आहे तर हा पेरा पेरणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर रेल्वे तालुका तालुकामधील हरिभाऊ कोकरे यांचं हे शेत आहे तर मित्रांनो या शेतामध्ये सोयाबीनची जी व्हेरायटी लावण्यात आलेली आहे ती के डी एस सातशे सव्वीसी लावण्यात आलेली आहे आणि अत्यंत असा सुंदर हा प्लॉट दिसत आहे यावर एक फवारणी झालेली आहे आणि या फवारणीमध्ये हे सोयाबीन जवळपास पूर्णपणे झाकून गेलेलं आहे गादी तयार झालेली आहे तर मित्रांनो आपण आता हरिभू कोकरे यांच्या जे मुलगा आहे त्यांना विचारूया की पहिली जी फवारणी आहे ती यावर कोणती करण्यात आली होती तर आपण मला सांगू शकता यावर पहिली फवारणी कोणती करण्यात आली होती पहिली फवारणी सोलोमन आणि ना? मॅरिनो ना? मॅरिनो ना? एम पंचेचाळीस एकोणीस एकोणीस म्हणजे जवळपास ही जी घटक आपल्याला सांगितलेले आहे त्यांनी तर ही घटक या सोयाबीनवर फवारण्यात आले होते आणि या घटकांमध्ये हे सोयाबीन खूप बहरून आलेलं आहे मात्र या घटकापेक्षा ही, ही जी व्हेरायटी आहे के डी एस सातशे सव्वीस ज्याला आपण फुले संगम म्हणतो ही जी आपल्याला व्हेरायटी आहे ती मला स्वतः कारण हा जो शेतकरी आहे तो माझा चुलत भाऊच आहे तर ही जी व्हेरायटी आहे ती जी सजेस्ट केली होती ती मिलिंद देशमुख साहेब जे आहेत कसबे दिग्रजचे जे तिथे संशोधक म्हणून काम कर करतात सांगली आ, सांगली जिल्ह्यामध्ये कसबे दिग्रज आहे तर मित्रांनो राहुरी विद्यापीठ जे आहे त्याच्या अंतर्गत एक संशोधन केंद्र येतं कृषी संशोधन केंद्र त्यामध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत माननीय श्री मिलिंद देशमुख साहेब यांनी आम्हाला सांगितलं होतं की फुले संगम ही व्हेरायटी तुमच्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकते शेतकऱ्यांना कुठंतरी अधिक उत्पन्न मिळू शकते तर याकरता आपण ही व्हेरायटी येथे बोलवली होती आणि आम्ही तेथूनच ही व्हेरायटी बोलवलेली आहे जवळपास तुम्हाला मी काही यापूर्वीसुद्धा एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये दोन फुटीसुद्धा दोन फूटचा सावा आपण ठेवलेला आहे आणि डोबन पद्धतीने तिथे केले आहे तर यांचं उत्पन्न आपल्याला किती मिळतं आपण हे पुढील व्हिडिओ जाणूच जाणून घेऊया त्याचप्रमाणे फुलधारणा कशी होती हे सुद्धा जाणून घेणारच आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी आपल्याला कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायचे आहेत तर मित्रांनो धन्यवाद आपण हा व्हिडिओ बघितलाबद्दल